मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात. आज दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमीनं, बातमी अर्थात आहे गेल्या 30 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भातली. कारण एसटी कर्मचाऱ्यांचा संप एका बाजूला सुरू असताना आता हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारनं सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भात सरकार विचार करत आहे, हे सुद्धा आज परिवहन मंत्र्यांनी माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं आणि संप मागे घेण्याचं आवाहन राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना केलेलं आहे. पण एसटी कर्मचारी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवरून गेल्या 30 दिवसांपासून संपावर आहेत आणि या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार राज्य सरकार करणार नाही, कारण कोर्टाच्या समितीच्या निर्णयाच्या नंतर त्याच्याबद्दलचा विचार होऊ शकतो, हे आज परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. परिवहन मंत्र्यांनी आज एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेतून त्यांनी एसटी ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर गरज पडल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते असं अनिल परब म्हणालेत. मेस्मा कायदा लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं परब म्हणाले. तर दुसरीकडे अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी रोखणाऱ्यांवर कठोर पोलीस कारवाई करण्यात येईल असंही परिवहन मंत्र्यांनी तंबी दिली आहे. अनिल परब नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात. उद्यापासून म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर कोण कामगार येणाऱ्या कामगारांना अडवत असेल तर मला हायकोर्टाने देखील मुभा दिलेली आहे की त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. आजपर्यंत याबाबतीत आम्ही थोडंसं धोरण सौम्य ठेवलं होतं, परंतु या बाबतीमधलं आमचं धोरण अतिशय कडक राहील. जर येणाऱ्या कामगारांना कुणी अडवण्याचा प्रयत्न केला जाईल तर त्यावरती कुठल्याही कोणाचीही पर्वा न करता अतिशय कठोर कारवाई केली जाईल. कठोर म्हणजे कायद्याच्या भाषेत जी कठोरची व्याख्या आहे त्याच्यात कायद्यात जी कठोरात कठोर कलम आहेत त्याचा वापर आम्ही करू. मेस्मा हा कायदा हा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेमध्ये आहे. आज दिवसभर काही चॅनेल्सने हे चालवलेले आहे की एसटी ही अत्यावश्यक सेवेत नाही, परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती आणि दिलेली माहिती याच्यामध्ये थोडा तफावत. आम्ही आज कुठलंही अल्टिमेटम देणार नाही. त्याचं कारण असं आहे की एक गोष्ट अतिशय स्पष्ट आपल्याला सांगतो की जी कारवाई आम्ही केलेली आहे, आम्ही आजपर्यंत बऱ्याच वेळा हे सांगितलं की संप मागे घेतला तर ही कारवाई आम्ही मागे घेऊ, परंतु आज आपल्या माध्यमातून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना हे सांगतोय की जी कारवाई आम्ही केलेली आहे ती कारवाई आत्ता मागे घेतली जाणार नाही. संप जरी संपला तरी आम्ही कारवाई ताबडतोब मागे घेणार नाही. राज्यातले एसटी कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत आणि या सगळ्याबद्दल बोलताना आज परिवहन मंत्री नेमकं काय म्हणाले ते सुद्धा जाणून घेऊयात. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्याचा निकाल हा 12 आठवड्यात जी मुंबई हायकोर्टाने जी समिती नेमलेली आहे या समितीच्या माध्यमातूनच जो अहवाल येईल या अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर होईल आणि त्यानंतर राज्य शासन याच्यावरती निर्णय घेईल. सुरुवातीपासून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे की जो अहवाल ही समिती देईल तो अहवाल आम्हाला मान्य असेल. या बाबतीतले पगारवाढीचे लेखी आदेश आम्ही काढलेले आहेत आणि त्यामुळे दिलेली पगारवाढ मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे आम्ही ही पगारवाढ दिलेली आहे. या पगारवाढीच्या बाबतीमध्ये ही पगारवाढ फसवी आहे अशा प्रकारच्या काही बातम्या कामगारांमध्ये पसरवल्या जातात. माझं म्हणणं अतिशय स्पष्ट आहे. मी पगारवाढीचा तक्ता पहिल्या दिवशी आपल्यासमोर ठेवला होता. त्या तक्त्यामध्ये ज्या काही आकडे आम्ही सांगितलेले आहेत ते आकडे आपल्या पगाराच्या स्लिपमध्ये येणार आहेत. त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला पगाराची स्लिप मिळेल त्या दिवशी आपल्याला कळेल की आम्ही खरं बोलतोय खोटं बोलतोय. आणि म्हणून आपल्या माध्यमातून एवढ्या माध्यमांच्या समोर मी आकडेवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे त्या आकड्यांपासून परत येण्याचा प्रश्न येत नाही.
राज्य सरकारनं जरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा इशारा दिला असला तरी आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेल्या सदावर्तेंनी राज्य सरकारला प्रति आव्हान दिलं. आधी एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण करा आणि त्यानंतर आमच्यावर मेस्मा लावा अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावता येणार नाही ही त्यांची भूमिका आहे. खरं तर या सगळ्याला त्यांचा नेमका आधार काय हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. पण आपण ऐकूयात सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते जे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील आहेत त्यांनी नेमकं काय विधान केलंय. अध्यादेश नाही, अत्यावश्यक सेवा कधी होईल? जेव्हा तिचं विलिनीकरण शासनात होईल. कारण स्पष्टपणे जोपर्यंत ते स्टेट होत नाही तोपर्यंत त्याला मेस्मा लागत नाही हे कायदेशीर स्पष्ट आहे. आर्टिकल 12 खाली हे महामंडळ आहे आणि विलिनीकरण आधी केल्यानंतर तुम्ही एकदा नाही दोनदा मेस्मा लावू शकता. परंतु मी जसं म्हणलं की शहाणपण कुठून तरी उधारं आणलं पाहिजे, उधारं शहाणपण आणून बोललं पाहिजे. राज्य सरकारनं जरी इशारा दिला